एक ते पोपटवाला दिवसभर फिरलं, त्याला गिराईकच मिळालं नाही. संध्याकाळी आला रागारागाने त्याने तो पोपटच फेटला. त्या पोपटाला म्हणे, ए रागो मेरे नाम की चिठ्ठी निकाल, आज गिराई क्यों नाही मिला. शिकवलेलं असतं ती चिठ्ठी घेऊनच बाहेर आलं. त्यानं ती चिठ्ठी उघडली, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, लोगो को फसाना बंद कर दे, कुछ काम धंदा कर और अपना पेट भर. दिवसभर फिरत होत, भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. एका बाईने आवाज दिला, माझ्या बाळाचं भविष्य सांगावं. तो अस्तरेषेवरून भविष्य सांगत होता, बाई तुझा मुलगा गुणवान आहे, रूपवान आहे, धनवान आहे, कीर्तिवान आहे. बाई हुशार होती, ती म्हणे सगळं जाऊ दे, त्याला आयुष्य किती ते पाहा म्हणे. त्याने आयुष्याची रे छापायली आणि त्याचे डोळेच खाली पडले. तो म्हटला, बाई मला माफ कर, तुझा मुलगा गुणवान, रूपवान, धनवान, कीर्तिवान असला तरी त्याच्या आयुष्याच्या रेषेमध्ये वयाच्या 12व्या वर्षी मृत्यू षडयंत्र नावाचा एक योग आहे, तो दगावू शकतो. बाई म्हटली, एवढी लक्षणं वर्णन करण्याची काहीच गरज नव्हती. का? ते उपभोगण्यासाठी आयुष्य नाही म्हणून शून्य किंमत. नंबर दोन, एका बाईला तिच्या नवऱ्याने 25 तोळ्याची नतनी केली. तुम्ही नाराज का बरेच? कमी झाली का? 27 तोळ्याची केली. बस माझ्या काय बापाचं जातं? तिने ती नतनी अशी घातली, सावरगावमध्ये फिरायची. त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली. तुम्हाला कळतं ना ते त्यांनी केली? अन्न कळायला का? ज्ञानेश्वरी आहे का ती? टिकून आमचे कबीर महाराज येत होते, त्यांनी विचारलं, बाई त्यांनी केली म्हणजे कोणी केली? आणि माझ्या नवऱ्याने केली म्हणे. मग आमचे कबीर महाराज चिल्लेस, जिस यार ने नथनी बनाई उसेच्या हाती बार बार, जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार. नतनी करणाऱ्याचा एवढा उदो उदो करते, त्याने जर नाकच दिलं नसत कुठे पायात अडकवली असती का एडी खोपडी? काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. दोन दृष्टांत झालेत महाराज, दोन. आता तिसरा दृष्टांत ऐका. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, मालेगाव भागामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला हळद लावतात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? अशीच आहे का? बर, हळदच का बरं लावतात? काळा मसाला लावत नाही, हिरवी मिरची लावत नाही, लाल तिखट लावत नाही. काय कारण आहे? दॅट सायंटिफिक रिझन. त्याच्यामागे वैज्ञानिक कारण आहे. विद्यार्थी मित्रांनो ऐका, काय वैज्ञानिक कारण आहे? पूर्वी दवाखाने कमी होते, डॉक्टर फार कमी होते. पंचकृषी देखादा डॉक्टर असायचा, तुम्हाला आठवत असेल पंचकृषी देखादा डॉक्टर. आता एवढे डॉक्टर आहेत शरद महाराज, मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरात 5 बोटांचे 5 डॉक्टर आहेत महाराज. जर तुमची करांगली दुखली आणि तुम्ही चुकून अंगठ्यावाल्याकडे गेले, तो चिठ्ठी लिहून देतो करांगलीवाल्याकडे जाणे, एवढे डॉक्टर. काही दिवसात माणूस रस्त्याने चालता चालता पडला तर डॉक्टरवरच पडेल, दुसरीकडे पडणारच. पूर्वी दवाखाने कमी होते, माणूस रस्त्याने चालता चालता पडला, जखम झाली, डॉक्टरकडे जाण्याच्या आधी त्याला घरगुती औषध म्हणू काय वापरायचे? हळद. का बरं माहिती आहे तुम्हाला? हळद हे जंतुनाशक द्रव्य आहे, अँटीबायोटिक आहे ते विज्ञानाच्या भाषेमध्ये. हळद हे जखमेमध्ये किडे पडू देत नाही. मराठी भाषेत बोलतोय मी, हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे. आपलं कीर्तन कळायला 5G रेंज लागते भाऊ, 3G 4G चालतच नाही आपल्याला. हा म्हणून हळद लावतात, दुसरं काही कारण नाही. पत्रिका वाटून वाटून जाम थकलं होतं ते उन्हाळ्याचे दिवस. 4 वाजता बायांनी हळद लावली, चालला ना ताप. डॉक्टरला बोलवलं, डॉक्टर म्हणाला ऍडमिट करा म्हणे. ऍडमिट करा? सुट्टी केव्हा देणार? उद्या 11 वाजता. डॉक्टर साहेब असं काय करताय? याचं लग्न नाशिकला आहे, सावरगाव नाशिकला जायला 2 तास तर लागतील बरोबर. हो जर तुम्ही 11 वाजता सोडलं तर याला 1 वाजता पोचवायचं लग्न का 2 वाजता लावायचं का? डॉक्टर म्हणे जाऊ देणार नाही, तरी कोणते लग्न वेळेवर लागतात?
अकराचं लग्न बाराला लागतं, बाराचं एकला लागतं, एकचं दोनला लागतं, अजून एवढं खूप चांगलं आहे ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं। याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल, नाचणाऱ्या बांद्रांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजचं लग्न उद्या ठेवण्यात आलेलं आहे। पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वासून पडावं। डॉक्टर साहेब असं नका करू, काहीतरी उपाय करा। डॉक्टर म्हणे एकच उपाय म्हणे काय, बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, दोन चार वायबाल करूल्या आणि एक टाटा सुमो मागे राहू द्या, मी त्यांच्यावर पाठवून दिली याला। लोक म्हणे हे बरोबर आहे म्हणे, बाकीच्या गाड्या काढा पुढे, निघाली पहिली गाडी रिकामसोड गाडी आहे का तुमच्याकडे? पत्रिका असो नसो स्टँडवर ट्रकची वाट पाहत उभे राहणे। 50 पोरं बसले 50, आणि जेव्हा नाशिकला गेले ना त्या नवरीच्या दारासमोर, तो कोणाची वाट पाहत होता खरं सांगा? कोणाची? नवरदेवची। आणि नवरदेव कुठे? मागच्या गाडी। त्या वराड्यांना विचारलं नवरदेव रे म्हणे मागच्या गाडी उतरा खाली, चहा सुद्धा पाच नाही त्यांना, चहा लग्नाचा चहा घेतलाय का तुम्ही? एक कप दूध 14 कप पाणी देखील एवढं नाणी काकू होतो पाणी, चहा दोनच ठिकाणचा चांगला महाराज, एक लग्नाचा आणि दुसरा सप्ताह मधला। सप्ताहचा चहा बनवणारा माणूस बी इतका विद्वान आहे, गावोगावचं आमंत्रण असतं त्याला, तात्यालाच बोलून आणा, तात्याच्या हाताला बरकतच बोलती, साखरच सरत नाही टाकतच नाही तर काय चरेल। आली दुसरी गाडी, दुसरी गाडी महामायांना घेऊन आली, महामायाच ना काय म्हणतात त्याला, वरमाया वरमाया, माफ करा बरं का चुकून शब्द आला माझ्या तोंडात, वरमाया। 50 बाया बसल्या होत्या महाराज, 50 बाया। त्या नवरीच्या बापाला वाटलं याच्यात तरी नवरदेव असेल, त्या ड्रायव्हरला विचारलं नवरदेव रे मागच्या गाडीत लाव तुझी गाडी बाजूला, लाल मुरमुरे सुद्धा दिली नाही या बायांना, लाल मुरमुरे। लाल मुरमुरे म्हणजे लग्नाचा चिवडा, खाल्लाय का तुम्ही? शेंगदाणा भाग्यवानवांचालाच सापडतो महाराज, ज्याच्या कागदामध्ये शेंगदाणा सापडला सरस महाराज त्याने अभंगच म्हणायचा, पुण्य फळले बौद्ध देवता। खोबऱ्याला तर जन्म ठेप। त्या स्टो मधला राखेल संपल्यावर तो स्टो कसा करतो, राहू का जाऊ राहू का जाऊ अशा करायच्या त्या वरमाया। आली तिसरी गाडी, तिसरी गाडी सगळे वयल वयल माणसं घेऊन आली, सगळे 70 पुढचे काठी टेकट्यातच उतरायची ती। त्या नवरीच्या बापाने सगळे वराडी एकत्र केले, मग विचारलं नवरदेव रे म्हणे मागच्या गाडीत घरी जाता का मार खाता तुम्ही आता? आमचे कबीर महाराज बाजूला उभे होते, त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि एक दोहा लिहिला, अर्धा पडदा सब छोड दे बिन पडदे की बात, आणि दुल्हन को दुला मिरे तो फिकी पडी बरात। आता सिद्धांताचं वाक्य ऐका मित्र, सिद्धांताचं वाक्य हे घरी घेऊन जायचंय तुम्हाला। लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही, शून्य किंमत। दागिना 25 तोळ्याचा आहे, घालण्यासाठी नाक नाही, शून्य किंमत। वराड 5 गाड्या आलं, नवरदेवच आला नाही, शून्य किंमत। सुंदरसा नरदेव मिळाला पण भजन करत नाही, शून्य किंमत आहे। दुसरा दृष्टांत दिला माऊलींनी, हा कमी वाटला की काय? व्याकरणी चोखडा तर्की अति गाडा, अध्यात्म ज्ञानी फुडा जात्यंदु जो। एखादा माणूस व्याकरण शास्त्रामध्ये निष्णात असेल, एखादा तर्कशास्त्रामध्ये विद्वान असेल पण त्याला अध्यात्माचं ज्ञान नसेल तर तो आंधळा आहे, म्हटले जात्यंदय जन्मताच आंधळा आहे। दृष्टांत ऐका, डॉक्टर वकील आणि इंजिनियर तिघचे तिघ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेले, तिघचे तिघ हुशार। 200 रुपयाची नाव ठरवली, नावेत बसले, नाव चालू झाली। मराठी माणसाचा स्वभाव येतो शांत, कधीच बसणार नाही। एसटी मध्ये जरी बसताना तरी शेजारच्या माणसाला विचारेलच कुठे उतरायचे, येणं नीन देणं नी। जर समजा सीटावर कोणी नसेलच बुवा, ते शीट फाडतो, रबर काढतो, खिशात घालतो आणि घरी येतो, असा विचित्र। डॉक्टरने नावाड्याला विचारलं, नावाड्या कुठला रे? नाशिक जिल्ह्यातला तालुका रे, नांदगाव गाव रे, सावरगाव। मुंबईत कधीपासून आला? साहेब माझा जन्मच मुंबईतला आहे। शाळेत गेलास कधी? नाही साहेब। अरे अरे अरे, डॉक्टरांनी काय प्रश्न विचारला नावाड्याला तुम्ही लक्षपूर्वक ऐका, नावाड्या नाव चालवता चालवता तुझं डोकं दुखायला लागलं तर कोणती गोळी घ्यावी कळते तुला? नाही साहेब। पोट दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं तुला? नाही साहेब। मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले, डॉक्टरनी त्याचा जन्म वाया घातला। वकिलाने विचारलं, का रे तुझी नाव समोरच्या नावेला धडकली? त्याने कोर्टात केस दाखल केली
वकिलासमोर आपली बाजू कशी मांडावी, न्यायाधीशासमोर कसं उभरावं आणि पोलिसांना आपलं म्हणणं कसं सांगावं, काही कळतं तुला? साहेब शाळेतच गेलो नाही तर काय कळेल? मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले, त्याने पण त्यांचा जन्म वाया घातला. आता राहिला इंजिनियर. इंजिनियरने विचारलं, का रे समजा तुला वाटतं भविष्यात आपल्याला समुद्रातच बंगला बांधायचा आहे, तर किती फूट पाया खोल घालावा लागेल, कोणतं वॉटरप्रूफ फर्निचर वापरावं लागेल, कोणतं स्टील वापरावं लागेल, काही कळतं तुला? साहेब शाळेतच गेलो नाही तर काय कळेल? मूर्खा, तुझा जन्म वाया गेला. तिघांनी त्याचा जन्म वाया घातला आणि नाव ऐन समुद्राच्या मध्यावर आली. सोसाट्याचा वारा सुटला, बिगुल वाजायला लागली, खलाशांना सूचना मिळाल्या, आपल्या नावा परत घ्या, आपल्या नावा परत घ्या. सोसाट्याचा वारा सुटलाय, वादळ आलंय, नावा कलंडण्याची शक्यता आहे, नावा परत घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर तिघांना विचारलं नावाड्यान, साहेब तुम्हाला पोता येतं का? ते म्हणे, आम्हाला कोणालाच पोता येत नाही, माझा जन्म जेव्हा वाया जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा तिघांचा आत्ताच गेला म्हटलं. बाकीची सगळी ज्ञान होती, पण केवळ पोहण्याचं ज्ञान नाही, म्हणून जसा जन्म वाया तसं आयुष्य सर्वांग सुंदर असेल, पण भजन करत नसेल तर जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, हो नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाऊ दिला नाही. आपल्या जीवनामधला जो हेतू होता तो हेतू स्पष्ट केला महाराज. तुमच्या आमच्याकडून जीवनातला हेतू स्पष्ट होत नाही, तुकोबाऱ्यांचं एक अभंग सांगतो तुम्हाला. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुखे भावे. जर जीवनातला हेतू कळला नाही महाराज, जीवनातलं साध्य कळलं नाही, तर माणसाच्या जीवनामध्ये जनावराच्या जीवनामध्ये काहीच फरक नाही. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, कीर्तनामध्ये शांत बसावं हे सुद्धा कळत नाही. जनावराला जनावराला कीर्तनामध्ये शांत बसावं हे पण कळत नाही. जनावराला कीर्तनामध्ये शांत बसावं हे कळत नाही. जनावरच आहे ते. तुम्ही शेतकरी माणसं आहेत, तुम्हाला लवकर कळेल. जनावरासमोर तुम्ही पेंडीभर चारा टाका, त्याला अर्धी पेंडी खायची असेल तर तो अर्धी पेंडी बाजूला काढून ठेवतो का? नाही. का बरं? जनावर आहे ते. त्याला जर शेणमूत्र टाकायचं असेल तर चांगला चारा बाजूला केला पाहिजे. करतं का ते? नाही. त्याच्यावरच शेणमूत्र टाकतं. का बरं? जनावर आहे ते. खाली बसायचं असेल जागा स्वच्छ केली पाहिजे. करतं का ते? तसंच बसतं. का बरं? जनावर आहे ते. एस टीमध्ये जरी बसलं तरी केळी खाईल चालते, तिथेच टाकेल. का बरं? जनावर आहे ते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. जनावराला जनावराला एकादशी सुद्धा कळत नाही महाराज, काही कळत नाही. विचार जनावर ते जनावर. महाराज म्हणतायत, नाही तरी काय थोडी. ज्याला जीवनाचा हेतू कळत नाही ते जनावर आहे, त्याचं जीवनच जनावरासारखं आहे महाराज. पण साधू संतांनी आपल्या जीवनाचा हेत ओळखला, आपल्या जीवनातला हेतू कळाला त्यांना, म्हणून ते संतपदाला प्राप्त झाले. राजा, आपण का नाही संतपदाला प्राप्त होत? आपल्याला आपल्या जीवनातला हेतू कळालेला नाही असो. महाराज म्हणतायत, आम्हाला आमच्या जीवनातला हेतू कळाला, आम्ही संतांच्या मार्गाने चाललो, त्यांनी दाखवलेला जो हेतू होता तो हेतू आम्ही आत्मसात केला, म्हणून आम्हाला तो कळाला आणि आम्ही त्यांच्या मार्गाने चालत चालत मुक्कामाला पोहोचलो. ऐका, ज्याला जीवनातला हेतू कळतो
एक वेळेला नाही, तुकोबाय दोन वेळेला म्हणतात. तेची संत, तेची संत कोण? ज्यांचा हेत विठ्ठले. जीवनामध्ये प्रभू परमात्म्याची प्राप्ती हाच त्यांचा केवळ विषय महाराज. भजन करणं एवढी सामान्य गोष्ट नाहीये महाराज. तुकोबाय सांगतात भक्ती ते कठीण सुलावरील पोळी, निवड येतो बळी विरळा शूर. माझे गुरुजी सांगायचे भजन करणं म्हणजे वाघिणीचं दूध काढून आणणंच आहे महाराज. वाघिणीचं दूध काढायला दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट अंगामध्ये ताकद पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते दूध जेलण्यासाठी सोन्याचं पात्र पाहिजे. वाघिणीचं दूध अन्य धातूच्या पात्रामध्ये छिद्र पाडून निघून जातं महाराज, राहत नाही. जर तुमचा माझ्यावर भरोसा नसेल तर उद्या काढून पाहा तुम्ही. वाघिणीचं दूध काढणं म्हणजे बकरीचं दूध काढणं आहे का? गेला तंगडीमध्ये तंगडी दर्री दोन चार दारा पिळून घेऊ वाच. काय काय लोकांचा दिवसभर उद्योग चालू असतो, ठोक बकरी ठेवच्या, ठोक बकरी ठेवच्या. एवढं साधं ते जेवढं सोपं नाही ते जेवढं साधं नाही ना तेवढा परमार्थ पण साधा नाही महाराज. महाराज ते परमार्थ नव्हे लेकुरांच्या गोष्टी. अरे लहान मुलांनी गप्पा माराव्यात असा परमार्थ नाही राजा होतो. साधू संतांना विचारा ते ज्या मार्गाने गेलेत आणि ते ज्या मार्गाने गेलेत ते मुक्का मला पोहोचलेत म्हणून तेची संत, तेची संत. महाराज आम्ही तुम्हाला असं विचारतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण जे टाणा टोणा करतात, जादू टोणा करतात ते नाहीत का संत? महाराजांनी काट मारली त्याच्यावर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नेनती काही टाणा टोणा, नमस्कार.
आनंद वाटतो. भैया अशी साथ कधीतरी मिळते आम्हाला, नाही तर काही काही गावांना अशी साथ राहते त्याच्यापेक्षा ती चिकनगुनियाची साथ बरी. किती आनंद मिळतोय महाराज, तुम्ही भाग्यवान आहात अशी अशी कलाकार मंडळी तुमच्या गावामध्ये आहे, खूप आनंद वाटतोय. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. आवाज कमी केला का भाऊ तुम्ही? तुम्ही काय त्या आवाजामागे लागून गेले काही समजतच नाही मला. वाढाव कमी कर, वाढाव कमी कर. ऐका, नेनती काही टानाटोना टानाटोना नेनती नामस्मरणा वाचुनी नेनती तीची संत, असा त्याचा अनुभव आहे. टानाटोना करणारे लोक आहेत का तुमच्या गावात? त्यांना भगत म्हणतात बघा, भगत आहेत ना. असू द्या, वीत बरच दोरा असतो त्यांच्याकडे, वीत बर आपल्या समोर धरतात आणि आपली गुढी पाहतात. ऐ, नदी बांधू, नाला बांधू, आसमान बांधू, पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, उत्तर बांधू, नैऋत्य बांधू, आग्नेय बांधू, ईशान्य बांधू, वायव्य बांधू, घरची भिंत 2 महिन्यापासून पडून गेली तिन्ही बांधू. काय दुर्दैव आहे महाराज यांचं. अरे हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या स्वप्नात जात नाही तो देव. जे साधू संत ऋषी मुनी हजारो वर्ष तपस्या करतात त्यांच्या स्वप्नात जात नाही. आणि या सडेल 4-4 दिवस आंघोळा करत नाही यांच्या काय अंगात देवील? मला नवलच वाटतं महाराज. बरं तुम्ही एक नीट निरीक्षण करा महाराज, मारवाड्याच्या बाईच्या अंगात आलं कधी ऐकलं तुम्ही? कधी ऐकलं महाराज? कधीच नाही. गुजरातीन बाई घुमत होती कधी पाहिलं? कधीच नाही. ब्राह्मणीन बाईच्या अंगात आलं कधी ऐकलं तुम्ही? हा खराब माल आपल्याकडेच आहे सगळा. बरं ते दात घसत नाही ज्यांच्या अंगात येत होती, कधी त्यांना आंघोळ माहिती नाही त्यांच्या अंगात देव येतो. नवल वाटत महाराज. माझ्या तुकोबरांनी, अरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य नरेंद्र दाभोळकरांनी चालू केलं, त्याला फक्त 50 वर्ष झालेत, पण माझ्या तुकोबरांनी 450 वर्षापूर्वी हा डंका वाजवला महाराज. नवसे कन्या पुत्र होती धरका करणे लागे पती, धरका करणे लागे पती, धरका करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती धरका करणे लागे पती, धरका करणे लागे पती, धरका करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती धरका करणे लागे लागे पती, करणे लागे पती, करिका करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती तरीका करणे लागे पती. महाराज काट मारली साधू संतांनी, टानाटोना करतात त्यांना संत म्हणत नाही. मग नामस्मरणा वाचून जीवनामध्ये काहीच नेनती त्यांना म्हणतात संत. त्यांचा हिशोब आहे जीवनाचा कामामध्ये जाईल भवश्रम सुख होईल दुःखाने, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाने, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाने. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. जीवनातला एक क्षण सुद्धा ते वाया जाऊ देत नाही महाराज भजनाशी, एक निमिष सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये वाया जाऊ देत नाही. बरं त्यांचं भजन कसं आहे? ते डोंगर कपारीत जाऊन भजन करणारी नाहीत महाराज. मग कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची.
किंवा तुकोबारांचा फार गोड अभंग आहे. नामाचे चिंतन प्रगट पसार असाल ते राजे तेथे. नामाचे चिंतन प्रगट पसारा नामाचे चिंतन प्रगट पसारा सालते कराजे ते ते. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल त्या अवस्थेमध्ये शेतकऱ्याने शेती करावी देवाचं नाव घ्यावं, व्यापाराने व्यापार करावा देवाचं नाव घ्यावं, नोकरदाराने नोकरी करावी देवाचं नाव घ्यावं. स्त्रियांना तर फार सोपं आहे. ज्या बाईचा नवरा दारू पित असेल आणि त्याची दारू सटावी असं वाटत असेल तर एक प्रयोग करून पहा. आता तुमच्या गावात कोणी दारू पित नाही त्यामुळे तुम्हाला कळणार नाही तो दृष्टांत, पण ऐकायला काही हरकत नाही. ऐका महिला मंडळी, इकडे लक्ष द्या. भाकरी करता का तुम्ही? भाकरी नाही तुम्ही भाकरी करता का भाऊ? भाकरी मला वाटतं तुमच्या गावात माणसं भाकरी करत असतील बस. आता त्या मावल्या काही बोलतच नाही, 1500 रुपये घेऊन सुद्धा मग काय करेल माणूस. आता भाकरी करता का तुम्ही? हा आता बोलल्या जर का थोडशा बोलल्यात, एकच हप्ता आला आहे त्याच्यामुळे हळूहळू बोलता येते. आता भाकरी करता तुम्ही? काठोक आहे का तुमच्या घरी? काठोक, काठोक नाही पाहिलेल तरी आहे का? पण स्टीलचा असतं का पितळाचं? बर बर बर, आता काठोक राहिलं नाही शरद महाराज. आता बाया सुशिक्षित झाल्यात, त्या स्टीलच्या ताटामध्ये भाकरी करतात. ते स्टीलचं ताट दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये असं दाबून धरतात, मग त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भाकर आपण खातो. सुधरून गेल्या बाया, सुधरण्याचेच लक्षण आहे ती सगळी. ज्या बाईचा नवरा दारू पितो तिने एक प्रयोग करा, माझ्याकडे लक्ष द्या. मी भाकरी बरोबर करतो का पा बर का? ताटात पीठ ओतायचं म्हणायचं रामकृष्णारी, पाणी टाकायचं रामकृष्णारी, पीठ मळून घ्यायचं रामकृष्णारी, भाकरी थापायची म्हणायचं रामकृष्णारी, तवा ठेवायचा म्हणायचं रामकृष्णारी, भाकरी टाकायची रामकृष्णारी, पाणी फिरवायचं रामकृष्णारी, उलटी करायची रामकृष्णारी, शेकून घ्यायची रामकृष्णारी, आणि दारू पिणाऱ्या नवऱ्याच्या ताटात 8 दिवस वाढायची. वाढताना एकच म्हणायचं काय? रामकृष्णारी. आता तर म्हणा माऊली हो, बद्या कट्टर आहे तो, देवाचं नाव देऊ देत नाही तोंडात. बाकी काय म्हणाल? बोला बोला काय म्हणणार? बोला काय म्हणणार? मला ऐकायलाच येत नाही. काय म्हणणार? 8 दिवस असा प्रयोग करून पहा. 8 दिवस, 9व्या दिवशी त्याची दारू नाही सुटली तर 10व्या दिवशी कीर्तन करणं सोडून देईल मी. हा पण मला माहिती आहे ना तुम्ही असं करत नाही. तो दारू पिऊन आला का तुमचं चालू होऊन जातं. आला का याचा ऍक्सिडेंट बरा झाला ना जास्त करतं म्हणती. अन्नावर संस्कार अवलंबून आहेत, लक्षात ठेवा संस्कार. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कर्म हे ईश्वर रूप आहे अशी भावना जोपर्यंत तुमच्या अंतकरणात होत नाही तोपर्यंत भजन सिद्धच होऊ शकत नाही. राजा होऊ शकत नाही सिद्ध. काय लागतं? आमचे भैया जे जिल्ह्यातून आलेत ना, नंदुरबार जिल्ह्यातून, ते जिल्ह्यामध्ये एक साधू जन्माला आला महाराज, संत दगाबाबा महाराज म्हणून. असं अलौकिकत होतं जीवनामध्ये कृष्णा महाराज, एकच भजन करायचे दगाबाबा. हरे राम 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 हरे हरे. त्यांना जर कोणी विचारलं बाबा दूध घेता का? हरे राम बाबा जेवण करा ना. हरे राम एसटी दिसले का असं हात द्यायचे? ड्रायव्हरने गाडी उभी केली का मध्ये बसायचे? कंडक्टरने विचारलं बाबा तिकीट? हरे राम तुम्ही नका करू बरं का असं. ते दुमाल उतरून देईल ते निम्मी रस्त्यावरती. ती वेगळी अवस्था होती ती. आईचाळच ना भैया, आईचाळ का चौपाळ? चौपाळा चौपाळा गाव त्यांचं. एक अलौकिकत होतं महाराज. मित्र हो, तुमच्या अंगावर शारे उभे राहतील असा प्रसंग सांगतो पाटील त्यांच्या जीवनातला. त्यांना आयुष्याच्या अखेरच्या काळामध्ये एक व्याधी जडली. गुजरातच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. 15 दिवस एकाच क्वार्टर पडले होते, फक्त एवढंच भजन करायचे. हरे राम 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 हरी हरी. 16व्या दिवशी डॉक्टरांनी विचारलं बाबा आज तुमचा डिस्चार्ज आहे, तुमचं बिल कोण भरणार? बाबांनी विचारलं बिल म्हणजे काय? पैसा कोण देणार? बाबांनी डॉक्टरांना प्रश्न विचारला, डॉक्टर पैसा म्हणजे काय? माझे गुरुजी सांगायचे त्या साधूने त्याच्या उभ्या आयुष्यात पैशाला हातच लावला नव्हता. महाराज काय जीवन असेल महाराज, उभ्या आयुष्यात पैशाला हात लावला नव्हता. हा आहेत महाराज अशी माणसं समाजामध्ये.
तुम्हाला दृष्टांत दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. स्वामी विवेकानंद आपल्या गुरुच्या भेटीसाठी तळमळत होते आणि जेव्हा कलकत्त्याला नदीच्या काठावर फिरत होते तेव्हा एका माणसाने विचारलं, स्वामीजी कुठे फिरत आहेत, मला गुरु पाहायचं आहे, मग इकडे तिकडे काय फिरता? मग कालिका मातेच्या मंदिरावर जा, तिथे भिंतीवर एक संन्याशी झोपलाय, त्याला गुरु करून टाका. स्वामीजी म्हणे आपण जग फिरलो तरी गुरु मिळाला नाही ना, हा सांगतो कालिका मातेच्या मंदिरावर जा. जाऊ तर खरं गेलेत, एक संन्याशी खरंच झोपला होता आणि त्याचे हात असे उताने पडले होते महाराज, डोळ्यातून घाण येत होती, कपडे धुळीने माखलेले होते. स्वामीजी म्हणे याला काय गुरु करायचं आपण, पण परीक्षा घेऊ ना, परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. खिशातून डॉलर काढला रुपया आणि त्या संन्यासाच्या हातावर ठेवला, तो हात झोपेमध्ये पालता झाला हो, झोपेमध्ये कीर्तन झाल्यावर मी इथेच झोपणार आहे. माझे बी हात असेच राहतील, तुम्ही फक्त 100 नोट ठेवा, खिशात चालला जाईल, झोपेत तयारी दे भाऊ त्याची. काय अवस्था होती महाराज या लोकांची. स्वामींना वाटलं कदाचित झोपी गेलेला माणूस जाग करणं सोपं असतं, पण जो झोपेचं सोंग घेऊन झोपलेला असतो ना त्याला जाग करणं कठीण असतं. स्वामी विवेकानंदांना वाटलं हा संन्यासी ढोंगी तर नाही, त्या हाताखालून रुपया काढला, हा पण हात असाच होता ना, ह्या हातावर ठेवला, आता हात नाही पालता झाला. मित्र ऐका, आता हात नाही पालता झाला, हाताच्या खालून तो रुपया गळून पडला महाराज. उभ्या आयुष्यात पैशाला स्पर्श न करणाऱ्या त्या संन्यासाचं नाव होतं स्वामी रामकृष्ण परमहंस. होती महाराज अशी माणसं, होती महाराज अशी माणसं. दगाबाबांना ज्या वेळेला विचारलं डॉक्टरने, डॉक्टर पैसा कोण देईल, बाबांनी विचारलं पैसा म्हणजे काय, मला नाही माहिती. माहीत नाही तुम्हाला? नाही डॉक्टर मला नाही माहिती, माझ्या स्टाफने तुमची सेवा केली 15 दिवस, याचा मोबदला म्हणून तुम्हाला मला धन द्यावं लागणार. धन का? मग धन आहे ना माझ्याकडे, कुठे आहे? पलंगाच्या खाली कमंडलू त्यात पहा म्हटलेत. अहो 1000 रुपये बिल झाले बाबा तुमचं, कमंडलू काय असेल तुम्ही बघा तर खरं. डॉक्टरने जेव्हा तो कमंडलू उचलला महाराज, तेव्हा तो कमंडलू म्हणत होता हरे राम 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 हरे हरे. पुढचं सांगू, डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलला नाव दिलंय महाराज संत दगाबाबा हॉस्पिटल म्हणून. नामस्मरण वाचुनी टाना टोना नेनती, तेची संत तेची संत. ज्यांच्या जीवनामध्ये दुसरा हेतूच उरला नाही महाराज, केवळ आणि केवळ नामस्मरण. मग ते एका विशिष्ट ठिकाणीच आहे ते असं नाही राजे त्याच्या करता. मग हरी बोला देता घेता, हसता खेळता उठता बसता भांडता, सर्व कार्य करता जनी विजनी एका जनार्दनी. हरी बोला प्रत्येक ठिकाणी, ज्यांचा श्वासन श्वास प्रभूचं चिंतन करतो महाराज, श्वासन श्वास प्रभूचं चिंतन करतो, त्यांनी जगाला सांगावं भजन कसं करावं म्हणून. आम्ही नाही सांगू शकत महाराज, आमचा नाही समाजावर प्रभाव पडत का, त्याच्याकरता स्वतः तेवढं नामस्मरण त्या पराकोटीचं करावं लागतं. जगद्गुरु तुकोबार सांगतायत आम्ही त्या पराकोटीचं नामस्मरण केलं राजा, त्या पद्धतीमध्ये ते नामस्मरण केलं तिथपर्यंत तो परमार्थ रुजवला. म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकतो ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरा हेतू उरला नाही आणि ज्यांचं जीवन ओतप्रोत केवळ आणि केवळ नामस्मरणामध्ये भरलेलं आहे, तेची संत तेची संत. अजून एक अलौकिक लक्षण महाराज अभंग चतुर्थी, काय वाचानी मने काय वाचानी मने काय वाचानी मने काय वाचानी मने काय वाचानी मने
अभंगाच्या तृतीय चरणामध्ये संत निळोबा राय त्यांचं अजून एक अलौकिक लक्षण वर्णन करतात. काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्ल तसे ते कायेने वाचेने आणि मनाने सदैव चिंतनामध्ये असतात. काया म्हणजे शरीर, ते शरीराने चिंतनात असतात. किती असतात? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो काये. वाचे, तुम्ही दृष्टांत ऐकला असेल, पण तो त्याच्या पुढचा एक थोडीशी परिसीमा सांगतो. लक्षपूर्वक ऐका, शेवटचा दृष्टांत आहे, कीर्तन संपलं. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांना भेटायला देहू गावामध्ये आले. सकाळची वेळ होती, तुकोबारा बहिरवीधीला गेले होते, डबा घेऊन बाहेर गेले होते. घरात त्यांची लहानशी मुलगी दात घसत बसली होती. रामेश्वर भट्ट घोड्यावर बसून तुकोबारांच्या दारासमोर आले. त्यांनी त्या मुलीला विचारतात, तुको नामाचा कुणबी कुठे राहतो? हेच घर आहे बाबा त्यांचं. कुठे गेले तुझा बाप? बहिरवीधीला गेलेत म्हटलेत. कोणत्या दिशेला गेलेत? आता आली का पंचायत? एवढंसं लेकृते. पण त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही इथे बसा, येतीलच बाबा आता थोड्या वेळात. नाही, मला सांग तर कोणत्या दिशेला गेलेत म्हटलं. तुम्ही ऐकताय ना, सगळेजण झोपले नाही ना अजून. ती लहानशी लेख तुकोबारांची भागीरथी नावाची सांगते, महाराज माझ्या बाबांचा पत्ता जर तुम्हाला पाहायचा असेल तर गावाच्या बाहेर जावी एशीकडे, ज्या बाजूने भजनाचा आवाज येत असेल त्या बाजूला तुकोबाराई बसले असतील म्हटले. काय अलौकिकत होतं जीवनामध्ये. विश्वास बसत नव्हता, तसेच घोड्यावर टाप मारले, निघाले गावाच्या बाहेर वेशीवर. खरंच एका बाजूने रामकृष्ण हरी भजनाचा आवाज येत होता. तुकोबारे बहिरवीधीला बसले होते तरी भजन चालू होते. बहिरवीधीच्या जागे भजन करतात का? बहिरवीधीच्या जागे बिड्या फेतात का? भजन करतात. तुकोबारे बहिरवीधीलाच बसले तरी भजन चालू होतं महाराज. जवळ आलेत तुकोबाराय आणि मग रामेश्वर भट्ट चिल्लेत, बुडवला रे तुम्ही कुंभेंनी परमार्थ. हात जोडलेत, काय झालं महाराज? तुला माहिती आहे का परमात्म्याचं नाव कसं आहे? कसं आहे? पवित्राणांच पवित्राणाम यो मंगलानांच मंगलम. भगवंताचं नाव पवित्रात पवित्र आणि मंगलात मंगल आहे. एवढ्या खराब जागेवर घेतोस? तुकोबाराय उद्गारलेत, माझी मज झाली अनावर वाचा चंदया नामाचा घेतला. इथपर्यंत तुम्ही ऐकलंय महाराज, पुढचं ऐका आता. इथपर्यंत ऐकलंय, पुढे काय झालं? काय म्हणतोस तुकोबा? तुझी वाचा शांत बसत नाही, काढ बरं बाहेर. तुकोबाऱ्याने आपली जीभ बाहेर काढली. बाहेर काढल्याबरोबर रामेश्वर भट्टाने ती जीव आपल्या हातामध्ये धरली आणि मग तुकोबाऱ्यांना सांगतात, मनाबर आता रामकृष्णारी, मी तुमच्यासमोर एवढा बोलतोय ना 2 तासापासून, तुम्ही कोणीतरी उठा आणि माझी जीभ धरा आणि मग मला सांगा. बोल बरं आता, बोलता येईल मला? नाही. तुकोबाऱ्यांचं तेच झालं. पण तुकोबाऱ्या होते ते काही बोलले नाहीत. रामेश्वर भट्टाने जेव्हा जीभ त्याच्या हातामध्ये धरली तेव्हा भगवान पांडुरंगाशी भांडण करायला लागले तुकोबाराय. देवा माझ्या भजनाचं हेच फलित आहे का रे? महिला मंडळ नीट ऐका, अंगावरची साडी फाटली, नवऱ्याला साडी आणा साडी आणा साडी आणा कधीच म्हणू नका. एकच काम करा, त्याच्याबरोबर कुठे साखरपुड्याला जायची वेळ आली की ती फाटलेली साडी घालायची
आणि तो पदर पुढे आणायचा. दुसऱ्या दिवशी न सांगता साडी येते महाराज. कारण सांगू, तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आनंद वाटेल. पत्नीच्या अंगावरची साडी फाटली याची लाज जशी पत्नीला नाही ती पतीला आहे, तसं भक्ताच्या जीवनात जर संकट आलं तर त्याची लाज देवाला आहे महाराज. तुकाराम महाराज वर्णन करतात, तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी. अरे पत्नीच्या अंगावरची साडी फाटली ना, त्याची लाज जशी पतीला आहे तसं देवा माझ्या जीवनात उन्हा पुरं झालं ना, याची लाज मला नाही तुला, हे लक्षात ठेव. आज परीक्षा माझी नाही तुझी आहे. आणि काय अलौकिक तो महाराज. अरे आत्तापर्यंत तुकोबारांची फक्त वाचात रामकृष्ण हरी म्हणत होती, पण ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी ती जीभ आपल्या हातामध्ये धरली त्यावेळेला तुकोबारांच्या रोमांच्या रोमांच्यातून रामकृष्ण हरी शब्द बाहेर पडले महाराज. काया वाचा आणि मने झाले चिंतने डुलतसे, नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचुनी. आणि एक सांगू, ज्या दिवशी हे साधू संत विरक्त होतात त्या दिवशी त्यांच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होतो. अभंगातलं निळाभाणे विरक्त दे निळाभाणे विरक्त दे ना
नामस्मरणा वाचो वाचोनी 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 रामा वाचोनी नारा अजून एकदा जोरदार टाळी वाजा. खूपच अप्रतिम भैरवी गायली या बहुनी केला बा आवाज कमी. पुरुष मंडळी जेवढी बसलेली आहेत यांनी या मुलींकरता एकदा टाळ्या वाजवा. महिला मंडळ तुम्ही या लेकरांकरता वाजवा टाळ्या. गोड गावातच संस्था आहे का तुमची ही? गुरुजी कोण आहेत तुमचे? रामकृष्ण हरी गुरुजी. खूप सुंदर मेहनत आहे तुमची. मला वाटतं उद्या थोडीशी यांची बैठक व्यवस्था अशी जी आहे उभी राहण्याची ती व्यवस्थित करा. तुम्ही थोडेसे मध्ये उभे राहून यांना व्यवस्थित उभारण्याची आणि गावकरी मंडळीला विनंती आहे मुलींकडे टाळ नाही आहेत टाळ उपलब्ध करा. दोनच दिवस राहिलेत अजून टाळ उपलब्ध करा प्रत्येकाच्या हातात अत्यंत. आणि मी खरं सांगेन तुम्हाला याच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना मी लाख धन्यवाद देतो की ज्यांनी या लेकरांना अशी संधी उपलब्ध करून दिली. मला ज्यांचे आईवडील इथे बसलेले असतील त्यांना आनंद वाटत असेल. आज एक सांगू कृष्ण महाराज माझ्या उभ्या भारताची खरी हीच संपत्ती आहे महाराज. अजून काय पाहिजे महाराज? देश कोणत्या वाटेवर चाललाय थोडंसं बघा. किती भयानक परिस्थिती आहे सध्या समाजामध्ये. बांगलादेशामध्ये गणपतीची मंदिराच्या मंदिर उचलून फेकतायत महाराज. आणि अशा वेळेला माझा वारकरी बांधव एवढ्या तारुण्यावस्थेमध्ये सुद्धा अशा पद्धतीने धर्माची पताका खांद्यावर घेऊन उभा आहे हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. हेच आमच्यासाठी वैभव आहे महाराज. तुम्ही ज्या गुरुजींकडे ज्ञानार्जन करतात त्या गुरुजींनाही मी प्रणिपात करतो. भगवान पांडुरंग तुमच्या कलेमध्ये अधिक वृद्धिंगत व्हावो अशी अपेक्षा या योगाने व्यक्त करतो. आज बरोबर 11:02 झालेत. कीर्तन या ठिकाणी मी संपवतो आहे. राहिला आहेत अभंगातल्या अंतिम चरणातला विचार. कधीतरी प्रसंग आला तर सांगण्याचा प्रयत्न करेल.
कृष्णाजी महाराज आणि महाराजजी यांनी खूप सुंदर पद्धतीने पखावतची साथ दिली. आमचे शरद महाराज, उकली महाराज यांनी खूप सुंदर प्रकारे गायनाची साथ दिली. तुम्ही सर्व सज्जन भाविक मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिलात. दुग्ध शर्करा योग आमचे भैया महाराज आज या ठिकाणी आलेत व्हिडिओ चित्रणासाठी, त्यांनाही मनपूर्वक धन्यता प्रदान करतो. तुम्हा सर्व सज्जन भाविकांच्या चरणी ही सेवा कायमच्यापणे समर्पित करून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावळी मावळी ज्ञानेश्वर मावळी मावळी ज्ञानेश्वर मावळी ज्ञानेश्वर मावळी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी हा बोली लेले पुरे रेडी वाकडे वसरे नाही उच्चारिला अधिकार ना पुला परा मणे ज्ञानेश्वरा